नमस्कार, माझं नाव हर्षल देवेंद्र पांडे. मी डॉक्टर व्यास खेडकर इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी आहे. आजचा जो माझा विषय आहे तो आहे भ्रष्टाचार. भारत दिवसेंदिवस विकसित राष्ट्र बनण्याकडे वाटचाल करत आहे, परंतु आजही आपल्यासमोर अतिशय गंभीर समस्या आहे. वाढती लोकसंख्या, बेरोजगारी यासोबत भ्रष्टाचार ही आपल्या देशासमोरील गंभीर समस्या आहे. अगदी सरकारी शिपायांपासून ते मोठमोठ्या राजकीय नेत्यांपर्यंत अनेक लोक भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असतात. आज भारतात कोणतेही छोटे मोठे काम करायचे झाले तर आपल्याला समोरच्याला थोडेफार खतपाणी द्यावेच लागतात. कोणालाही ते वाईट वाटत नाही, पण आपण कळत न कळत आपणही भ्रष्टाचाराला बळावत देत असतो. भ्रष्टाचाराची सुरुवात झाली कशी व कुठून याबद्दल कोणीही फारशी माहिती सांगू शकत नाही. पण हे खरे आहे की जसा जसा माणसाकडे पैसा येऊ लागतो तसा तसा तो दिखाव्यांच्या गोष्टीकडे आकर्षित होऊ लागतो. त्यामुळे तो नकळतच गुन्हे करू लागतो. आपण कितीदा पाहतो की सरकारी नोकरीच्या ठिकाणी लाखाची लाच दिली जाते. शाळेत कॉलेजात ऍडमिशन घेताना कितीतरी पैसे चाढले जातात. इतकेच नव्हे तर देवळाच्या रांगेमध्ये सुद्धा आपण 1500 रुपये देऊन मग लवकर दर्शन घेतो. का? देवाच्या दर्शनासाठी इतर भक्त उन्हात ताटकळत असताना आपण मात्र पैशांच्या जोरावर पुढे जाऊन दर्शन घेतो. आपल्या मनाला तर हे पटते का? का नाही आपण स्वतःला सुधारत? सर्व तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत या देशातील प्रत्येक नागरिक आपली सामाजिक जबाबदारी उचलणार नाही. थोडे कष्ट पडले तरी चालेल, पण मी चुकीचे वर्तन करणार नाही अशी प्रवृत्ती जोपर्यंत भारतातील प्रत्येक नागरिक येत नाही तोपर्यंत हा भारत भ्रष्टाचार मुक्त होऊ शकत नाही. आपल्या भारताची प्रगती व्हावी अशी वाटत असेल तर आजपासून सर्व प्रतिज्ञा करावी की मला कितीही त्रास पडला, मला कामाला कितीही वेळ लागला तरी मी भ्रष्टाचार करणार नाही आणि इतरांनाही करू देणार नाही. हे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.